नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण कच्च्या पपईपासून चविष्ट असे वडे बनवणार आहोत. तर हे वडे अतिशय चविष्ट आणि झटपट होणारे आहे आणि तेवढेच खायलासुद्धा पौष्टिक असे कच्च्या पपईचे वडे आहे. चला तर मग आपण कच्च्या पपईच्या वड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी अर्धा किलोच्या जवळपास पपई घेतलेली आहे. ही कच्ची आहे, आतूनसुद्धा थोडी कच्चीच आहे. त्यानंतर मी इथे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोड्या तिखट आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आलं याचं सर्व मिश्रण करून घेतलेलं आहे. वाटीभरून तीळ घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे, मीठ, लाल तिखट, कोथिंबीर स्वच्छ धुऊन कट करून घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे छोटा चमचाभर आणि तांदळाचं पीठ वाटीवरून घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे, पण मी इथे वाटीवरून घेतलेलं आहे तर आपल्याला एवढंही वापरायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला लागेल तसं ते वापरायचं आहे. तर आता सर्वात अगोदर आपल्याला ही पपई, त्याचं वरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही किसणीने किसून घ्यायची आहे. तर यामध्ये साहित्य अगदी कमीत कमी आहे. पपईचे वडे करताना पपई व्यवस्थित कच्ची आहे की नाही बघायची आहे आणि पपई ताजी पाहिजे तर त्याचे वडे छान होतात. तर बघा, ही मी ताजी पपई घेतलेली आहे आणि आतूनसुद्धा अशी कच्चीच आहे. यामधल्या ज्या बिया आहे त्या तुम्ही चाकूनी किंवा अशा प्रकारच्या शिलनीच्या साह्याने काढून घ्यायचे आहे, म्हणजे जो आतला जो भाग आहे तो सर्व निघून जातो. बघा, अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कट करून किसून घ्यायचं आहे. तर पपई मी इथे किसून घेतलेली आहे. तर जाडसर किसणीने किसून घेतलेली आहे किंवा तुम्ही कोणत्याही किसणीने किसले तरी चालतं. तर बघा, अशा प्रकारे किस झालेलं आहे. यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. त्यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ यामध्ये जेवढं यामध्ये ॲडजस्ट होईल तेवढं टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाहीतर नुसतं तांदळाचं पीठ लागतं. पपईचंसुद्धा स्वाद लागायला पाहिजे यासाठी. यानंतर जे बाकीचं साहित्य टाकायचं आहे, तर बघा, हळद टाकलेली आहे, मीठ, मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी लाल तिखट थोडंच वापरलं आहे, तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि ओवा थोडा जास्त टाकायचा आहे. यामध्ये वड्यामध्ये ओव्याची चव छान लागते तर ओवा थोडासा हातावर क्रश करून टाकलेला आहे आणि तीळ यामध्ये जास्त घालायचे आहे, थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही, जे पपईचं जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे सर्व मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तर यासाठी तर बघा, व्यवस्थित मिक्स करून गोळा करून घेतलेलं आहे. तर या मिश्रणामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही, जेवढं लागेल तेवढंच पीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्ही कमी जास्त पीठ करू शकता, जसं लागेल तसं पीठ आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे छान पातळ आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पातळ व्यवस्थित वडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मधून अशी छिद्र पाडायची आहे. त्यामुळे काय होते, व्यवस्थित सर्व बाजूनी वडा तळला जातो आणि अजिबात कच्चा राहत नाही आतून. तर त्यासाठी तर तुम्ही हे वडे ओल्या कॉटनच्या कपड्यावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर थापू शकता, तर त्यांनीसुद्धा छान पातळ असे वडे बनल्या जाते. तर त्यासाठी तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल एकदम कडक किंवा एकदम कमी तापलेलंसुद्धा नसावं तर मीडियम असावं. तर त्यासाठी तर मी इथे वडे सर्व तळून घेतलेले आहे. तर बघा,
अशा प्रकारे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे। तर इथे मी मीडियम गॅसवर सर्व वडे तळून घेतलेले आहे। गॅस कमी किंवा जास्त ठेवायचा नाही, कमी असला तर शिजायला वेळ लागते आणि जास्त जर असेल तर वडे करपू शकतात आणि आतून तसेच कच्चे राहतात। तर त्यासाठी तर बघा किती छान असे क्रिस्पी आपले वडे बनून तयार झालेले आहे। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।